एक नंबर चित्रपटाचा पहिला शो मनसेकडून मोफत. मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांचा मराठी प्रेक्षकांसाठी पुढाकार. मनसे नेते राजसाहेब ठाकरे यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. एक नंबर चित्रपट एक नंबर असल्याची प्रेक्षकांची प्रतिक्रिया. एक नंबर या मराठी चित्रपटाचा शो आज सर्वत्र प्रदर्शित झाला. रायगड जिल्ह्यातील मोरेश्वर चित्रमंदिर पेण येथील थिएटरमध्ये सुरुवातीचे पहिले दोन शो मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी मोफत बुक करून मराठी रसिक प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याची सुवर्ण संधी मिळवून दिली. तसेच मनसे नेते राजसाहेब ठाकरे यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी असंख्य मराठी बांधवांनी हा चित्रपट पाहण्यासाठी मोरेश्वर चित्रमंदिर मधील थिएटरमध्ये गर्दी केली होती. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर त्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मनसेने एक नंबर चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर मराठी माणसाला मोफत तिकीट देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी संदीप ठाकूर यांनी या शोचं आयोजन केलेलं होतं. एक नंबर चित्रपट एक नंबर असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षक वर्गाने दिली. पिक्चर एक नंबर म्हणजे नावाप्रमाणेच एक नंबर होता. एकदम भारी आणि खूप छान वाटलं. म्हणजे राजसाहेबांचं काम वगैरे बघून छान वाटलं. पण त्यांच्या जीवनावर जर पिक्चर आला ना अजून ते एक नंबरच काम होईल. छान वाटेल बघायला. कुटुंब आलं होतं आपलं. हो मस्त छानच होतं. लोकांना काय सांगाल म्हणजे मराठी माणूस कसा असावा आपल्या इथे. म्हणजे आपल्या स्वतःच्या देशात मराठी माणसाने कसं वागावं कसं असावं ह्याचं एक उत्तम उदाहरण राजसाहेब ठाकरे. माझं नाव दीपिका हेमेंद्र गावण आणि खरंच हा चित्रपट एक नंबर हा नावाप्रमाणेच एक नंबर आहे. प्रत्येकाने एक युवा नेतृत्व म्हणून कसं काम करावं आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक हिरो असतो, प्रत्येकाच्या मनात दडलेला असतो. आणि आपल्या युवा पिढीसमोर राजसाहेब ठाकरे हे नेहमीच एक आदर्श युवा नेतृत्व आहेत. आणि प्रत्येक युवा नेतृत्वाने हाच आदर्श राजसाहेबांचा घेऊन पुढे जावं असं माझं म्हणणं आहे. आणि एक नंबर ह्या चित्रपटा द्वारे हा सर्व तळागाळापर्यंत आणि युवा पिढीपर्यंत पोहोचलेला आहे. जो आवाज फक्त आपण एक गुढीपाडवा मेळाव्याला पाहतो आणि नंतर विसरून जातो. पण माझं म्हणणं एवढंच आहे की आपल्या मराठी माणसाला मराठीपणाने आणि मराठीचा एक म्हणतात ना इंगा दाखवणारे अगर नेतृत्व कोणतं असेल आणि ते आपण दाखवावं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे एक नंबर. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की जरूर सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहावा. नमस्कार, जय महाराष्ट्र. माझं नाव विजय अशोक पाटील आहे. आज एक नंबर पिक्चर जेव्हापासून त्याची घोषणा करण्यात आली तेव्हापासून एक उत्सुकता लागून गेली होती की साहेबांचा पिक्चर होते, कसा पिक्चर असणार आहे, काय असणार आहे त्याच्यामध्ये. एक खूप दिवसापासून एक मनामध्ये शंका होती की नक्की पिक्चरमध्ये काय असणार आहे, साहेबांची काय भूमिका असणार आहे. पण आज संदीप दादा ठाकूर यांच्यामुळे आम्हाला तो पिक्चर पाहण्याची संधी मिळाली आणि खरंच खूप छान पिक्चर होता, एक नंबर हा पिक्चर होता. मी संदीप ठाकूर दादांचे खूप आभार मानेन. सर्व लोकांनी पण त्यांचे आभार मानावे. खूप छान पिक्चर होता आणि त्यांनी संधी दिली एक मोरेश्वर कार्निवल टॉकीजमध्ये आपले एक पिक्चरची हे करून बुकिंग करून आपल्या सर्वांना प्रेक्षकांना एक पिक्चर पाहण्याची संधी दिली, साहेबांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली. तर संदीप दादा ठाकूर यांचे पण मी आभार मानेन. काही दिवसांपूर्वीच सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या खरंच आता म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अथक प्रयत्नानंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि त्याचंच उद्दिष्ट आणि खरंच एक अपेक्षित असलेलं यश ते साजरं करण्यासाठी आम्ही एक छोटासा प्रयत्न केला की हा एक नंबर नावाचा चित्रपट जो खरंच सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची भूमिका, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मराठी भाषा आणि मराठी संस्कृती ह्याच्याबद्दल असलेलं जे सांस्कृतिक किंवा सामाजिक भान हे कसं असायला हवं, आपला महाराष्ट्र मराठी माणूस कसा घडायला हवा यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न होता. आणि खरंच एक नंबर नावाच्या चित्रपटातून तो साजेसं असं पूर्ण मूर्तिमंत उदाहरण तुमच्या समोरच नक्की या चित्रपटाद्वारे दिसतं. आणि नक्कीच आपण प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट पाहावा. आणि मी तुम्हाला सर्व मराठी माणसांना विनंती करतो की आपण जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट आवर्जून पहा आणि नक्कीच हा चित्रपट एक नंबरच होता. जय महाराष्ट्र. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.